राज्य शासनाने मुंबई महापालिकेला 99,000 कोविशिल्ड लसी शनिवारी उपलब्ध करून दिल्या. त्यापैकी 49,000 मात्रा शासकीय आणि पालिकेच्या रुग्णालयांना दिल्या. त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा मुंबईतील काही केंद्रांवर लसीकरण सुरू झालं. पण अद्यापही लसींचा पुरेसा साठा नाहीये. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधल्या 71 केंद्रातलं लसीकरण सध्या बंदच आहे. पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रेमडेसिवीर इंजेक्शन आता मेडिकल दुकानात मिळणार नाही. यापुढे रेमडेसिवीर हॉस्पिटलमध्येच मिळेल. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या धर्तीवर अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात काल बैठक झाली, त्यात हा निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीरच्या उपलब्धतेची माहिती वेबसाईटवर मिळणार आहे. नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी म्हणून या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागपूरमधल्या खासगी रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय. जिवंत वृद्ध महिलेला मृत जाहीर करून तसं मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलंय. वर्धा रोडवरच्या IGPA हॉस्पिटल रिसर्च सेंटरमधली ही घटना. कुटुंबियांना अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा केली होती, पण काही वेळानं रुग्णालयातून महिला जिवंत असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे नातेवाईकांचा संताप झाला. त्यानंतर रुग्णालयानं माफी मागितली. मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या धुळ्यातल्या पुरवठादारानं नकार दिल्यामुळे गोंधळ उडाला. अखेर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं 5 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. मालेगावला खासगी लॅबला 50,000 दंड ठोठावण्यात आलाय. पालिका आरोग्य विभागाने ही कारवाई केली आहे. कोरोना रुग्णांची माहिती द्यायला टाळाटाळ केल्याचा आरोप या लॅबवर आहे, म्हणून ही कारवाई केली आहे. मालेगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना खासगी लॅबची मनमानी सुरूच आहे. उद्योग व्यवसायांना पुरवलं जाणारं सर्व ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळवण्याचा निर्णय काल घेण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी ही माहिती दिली. दुसरीकडे कोरोनावरच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर औषधाच्या वितरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. ठाण्यामध्ये रुग्णांची संख्या वाढते, त्यामुळे ऑक्सिजन मिळणं कमी झालंय. ठाण्यातल्या पार्किंग प्लाझा कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन साठ्याची कमतरता भासू लागली, त्यामुळे अचानक 26 रुग्णांना ग्लोबल कोविड सेंटर म्हणजेच दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची वेळ महापालिकेवर आली. या रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरुरा शहरात आई मुलाचा मृत्यू कोरोनानं झाला. या मृतदेहांची वरोरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये टेस्ट करण्यात आली. त्या दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. नेहरू चौकात द्रौपदा खोब्रागडे आणि अंकुश या मायलेकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची टेस्ट करण्यात येते. त्यात 7 जण पॉझिटिव्ह आढळलेत. पॉझिटिव्ह येणाऱ्या लोकांना कोविड सेंटरमध्ये पाठवलं जात आहे, तर निगेटिव्ह लोकांना पोलिसांचा दट्ट्या मिळतोय. बीडमध्ये पोलिसांकडूनच कोरोना नियमांना हरताळ फासलाय. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातला हा प्रकार आहे. मोटरसायकल लिलावात कोरोना नियमांचा फज्जा उडाला. वाहन खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. पोलिसच नियम पायदळी तुडवत असल्याचं इथे चित्र होतं. मुंबईमध्ये कोरोना वेगानं वाढतोय. अनेकांना बेड सुद्धा मिळत नाहीयेत, त्यामुळे विविध ठिकाणी कोरोना उपचार केंद्र उभारण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय. वरळीत सुद्धा 500 बेड्स उपलब्ध होतील अशा प्रकारची व्यवस्था सुरू आहे. वरळीच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये कोविड रुग्णालय तयार केलं जात आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसोबत ठाण्याच्या सामान्य रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि वडील सुद्धा होते. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे तिथे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची सूचना दिल्याचं एकनाथ शिंदेनी यावेळी सांगितलं. तर रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिलाय. वर्धा शहरात गेल्या 2 महिन्यांपासून महसूल विभागाची व्यापारी वर्गांवर जबरदस्तीनं कारवाई सुरू आहे अशाबाबतच्या तक्रारीही येत आहेत. छोटे व्यापारी किंवा मोठे व्यापारी असो किंवा मग मंगल कार्यालय मालक असो, त्यांच्यावर जबरदस्तीनं कारवाई केली जाते. ही कारवाई एका महसूल विभागाच्या बड्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून होत असल्याची चर्चा आहे. हिंगोली जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातल्या वाघजळी गावात अल्पभूधारक शेतकरी नारायण तांबेले हळद झाकण्यासाठी म्हणून गेले होते. त्यावेळेला त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. औंढा सेनगाव हिंगोली तालुक्यातल्या काही भागात हलक्या स्वरूपाचा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बेलसर इथे शेतात काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. विकास केदार असे या तरुणाचे नाव. जुन्नर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्याच्या उरळी कांचन शिंदवणे परिसराला संध्याकाळी अवकाळी पावसाने झोडपलं. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कांदा गहू यासारख्या पिकांना याचा फटका बसलाय. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता, त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला येतोय. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल, तर हार्बर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल. अकोल्यामध्ये कर्करोगावर उपचार घेत असलेल्या एका माणसानं आत्महत्या केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात हा प्रकार घडलाय. 67 वर्षीय हा रुग्ण कर्करोगाच्या उपचारासाठी म्हणून पातूर नांदापूरहून अकोल्याला आलेला. सलाईनच्या नळीनं गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एमपीएससीप्रमाणे मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी सोलापुरातल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी केली. सोलापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात रोज 2 ते 3 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होते, पण केवळ परीक्षा देता येणार नाही म्हणून विद्यार्थी चाचणी करत नसल्याचं समोर आलंय. खासदार उदयनराजेंचं लॉकडाऊन विरोधात भीक मागो आंदोलन त्यांनी केले. लॉकडाऊनमुळे लोकांचे हाल होत असल्याचा आरोप करत साताऱ्याच्या कोवई नाकामध्ये त्यांनी कटोरा घेऊन आंदोलन केलं. राजेशाही असती तर एकेकाला हत्तीच्या पायाखाली दिलं असतं, केवळ वाझे प्रकरण लपवण्यासाठी हे सर्व केलं जाते असा आरोपही यावेळेला उदयनराजेंनी केला. हिंगोली जिल्ह्यात 85 वर्षीय वृद्धेला ठार करून खड्ड्यात पुरलं. सेनगाव तालुक्यातल्या साखरा परिसरातली ही घटना. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या आणि गावकऱ्यांच्या मदतीनं या वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिची ओळख पटलेली आहे. भारजाबाई इंगळे असं या मृतदेहाचं नाव आहे. अशा पद्धतीनं खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा मारेकरी कोण याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. पुणे जिल्ह्याच्या वाघोलीमध्ये कॉटमॅट इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. गोडाऊनमधल्या मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल जळून खाक झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, मात्र आगीत लाखोंचं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अलिबागजवळ रेवदंडा इथे पारनाक्यावर धावत्या कारला अचानक आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमध्ये आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं गाडी थांबवली आणि तो गाडीतून उतरला. त्यानंतर गाडीत आगीचा भडका उडाला. मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात अपघात झालाय. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर ट्रक चालक गंभीर जखमी झालाय. पुण्याहून खोपोलीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचं बोरघाटात शिंगरोबा मंदिराजवळ नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. तेलंगणाचे माजी कामगार मंत्री नयनी नरसिम्हा रेड्डींचे जावई श्रीनिवास रेड्डींसह आणखी 4 जणांच्या मालमत्तेवर ईडीनं छापा मारला. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 7 ठिकाणी छापेमारी केली. यात 3 कोटींची रोकड, 1 कोटी किमतीचे दागिने आणि कागदपत्र हस्तगत केलेत. तेलंगणातल्या ESCIच्या औषध आणि सर्जिकल किट खरेदी प्रकरणी 200 कोटींचा गैरव्यवहार झाला, त्यानंतर ही कारवाई केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे